जर आपल्याला आधार कार्ड जे आहे ते आपले आधार कार्ड आपल्याला PVC कार्ड स्वरूपात जर मिळाले तेही आपण आपल्या मोबाईलवरून स्वतः घरी बसल्या फक्त 10 मिनिटात आपण ते कसे करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या गुरुजी फॉर यू चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. प्रथम आपल्या मोबाईलमधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउझर ओपन करायचं आहे. या ठिकाणी माझ्याकडे असणारं क्रोम मी वेब ब्राउझर ओपन करत आहे. क्रोम हे वेब ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही UIDAI म्हणजे UIDAI असं टाईप करायचं आणि सर्च करायचं. सर्च केल्यानंतर पहिल्याच क्रमांकाची आधारची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला दिसेल. त्याच्यावर काय करायचं मित्रांनो, क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला UIDs गव्हर्नमेंटची जी आधारची वेबसाईट आहे त्याचा इंटरफेस अशा प्रकारे दिसेल. इथून तुम्ही डेस्कटॉप साईट पण निवडू शकता तुमच्या साईटला, नाही निवडलं तरी चालेल, मी या ठिकाणी निवडत नाही. तर इथं या वेबसाईटवर गेट आधार म्हणून एक ऑप्शन आहे. तुम्हाला जर इथं दिसत नसेल तर मित्रांनो, इथं वरती 3 डॉट्स आहे त्या ठिकाणी काय करायचं, क्लिक करायचं. आणि क्लिक केल्यानंतर या माय आधार पहिला नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि तिथं तुम्हाला गेट आधार हा एक ऑप्शन दिसेल. आता गेट आधार हा ऑप्शन दिसल्यानंतर गेट आधारमध्ये तुम्हाला इथं बरेचसे ऑप्शन दिसेल. तर या ठिकाणी ऑर्डर आधार PVC कार्ड या ऑप्शनवर काय करायचं मित्रांनो, क्लिक करायचं. ऑर्डर आधार PVC कार्ड या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक वेगळ्या होमपेजवर नेलं जाईल. या ठिकाणी तुम्हाला इथं ऑर्डर आधार कार्ड म्हणजेचं पेज दिसेल तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली दिलेला जो काही सिक्युरिटी कोड आहे तो इथं वरती या ठिकाणी टाकायचा आहे. आणि तो टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल आणि तो चालू स्थितीत असेल तर या ठिकाणी काय करायचं, सेंड OTP या बटणावर क्लिक करायचं. अन्यथा तुमच्याकडं तुमचा मोबाईल नंबर आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर इथं माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर या बटणावर क्लिक करायचं आणि तुमचा चालू स्थितीत असलेला जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी करायचा आणि सेंड OTPवर काय करायचं, क्लिक करायचं. मित्रांनो, हे सर्व केल्यानंतर तुम्हाला एक OTP तुमच्या मोबाईलवर जाईल आणि तो OTP प्राप्त झाल्यानंतर तुम्ही परत इथं OTP टाकायचा आहे आणि मग नंतर शेवटी सबमिट या बटणावर काय करायचं, क्लिक करायचं. सबमिट या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 50 रुपयाचं पेमेंट, ऑनलाईन पेमेंट, हे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा भीम ॲप किंवा ऑनलाईन जे काही तुमचं असेल त्या पद्धतीनं तुम्हाला ते ऑनलाईन पेमेंट करावं लागेल. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक त्यांची पैसे किंवा पैशाची पोचपावती तुम्हाला मिळेल जाईल आणि ती मिळाल्यानंतर तुम्ही ती काय करायची, मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 15 ते 10 दिवसामध्ये घरपोच PVC कार्ड तुम्हाला पोस्टाद्वारे प्राप्त होईल आणि अशा प्रकारचं PVC कार्ड आपल्या सगळ्यांना मिळू शकतं. तुम्ही जर ही प्रोसेस पूर्ण केली तर तुमच्या घरपोच तुम्हाला PVC कार्ड मिळेल. मित्रांनो, निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.